जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी डोंगराळ आदिवासी भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसत नाही, कारण रसायनमुक्त रानभाज्या डोंगराळ व आदिवासी भागात खात असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढलेली असते। गरजू लोकांना रानभाज्या मिळाव्यात, डोंगराळ भागातील आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या महोत्सवाचे आयोजन तेल्हारा पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते। यावेळी तेल्हारा तालुक्याचे तहसीलदार सुरडकर, गटविकास अधिकारी चव्हाण, कृषी अधिकारी वानखडे उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक दारोकर, महाराष्ट्र टाइम्स वन, अकोला। सध्या जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, परंतु याच परिस्थितीमध्ये आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही। आणि याच्या आपण मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येते की त्या ठिकाणच्या लोकांची प्रतिकार शक्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच त्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढलेला नाही। आणि ही रोग प्रतिकारक शक्ती त्या लोकांमध्ये येण्याचं जे मुख्य कारण आहे ते आहे रानभाज्या। या रानभाज्या ते लोक फक्त या रानभाज्या खातात आणि कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची याच्यावर फवारणी नसते, कोणते खत दिले नसते, सर्व रसायनमुक्त त्या भाज्या ते खात असल्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती ही वाढलेली आहे। आणि त्याचमुळे त्यांना कोरोना असेल किंवा इतर कोणतेही व्हायरल बॅक्टेरियल आजार असतील तर ते त्यांना होत नाही। आणि हाच धागा मुळाशी धरून या ठिकाणी आपण या शहरवासियांना त्या रानभाज्या मिळाव्या व त्याच पद्धतीने या रानभाज्याच्या विक्रीमधून डोंगराळ भागातील आदिवासी लोकांना यापासून रोजगार उपलब्ध व्हावा याचं औचित्य साधून या रानभाजी महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। याला उत्स्फूर्त प्रतिसाद या तालुक्यातून मिळालेला आहे। या कार्यक्रमाची सुरुवात होताच इथे असलेल्या सर्व रानभाज्या जवळपास विक्री झालेल्या आहेत, तर अशाच प्रकारचा जर शहरवासियांचा याला प्रतिसाद मिळाला तर भविष्यामध्ये आम्ही तालुक्याच्या ठिकाणी त्यांना विक्रीसाठी सोय उपलब्ध करून देणार आहोत। तर या रानभाज्याच्या निमित्ताने इथं उपस्थित झालेल्या सर्व गटांचे त्यांनी विक्री केली, त्या सर्व गटांचे तसेच त्यांनी खरेदी केली त्या ग्राहकांचे व सर्व पत्रकार बंधूंचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।